येवला तालुक्याची ग्रामदेवता असलेली महाकाली महालक्ष्मीचं रूप असलेली कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरावर नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा उत्सव काळात मोठी गर्दी होत असल्यानं भाविकांना दर्शन सुलभ व्हावं यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं व्यवस्थेबरोबरच ट्रस्टनं सुरक्षितेच्या दृष्टीनं 32 ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेत. नवरात्र काळात येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरात हजारोंनी भाविक जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे शहरातील श्रीमाळी वैष्णव गुजराती समाजाच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्साहाला 100 वर्षाची परंपरा आहे. तसा श्रीमाळी वैष्णव गुजराती समाजातर्फे दरवर्षी येवल्या मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने नवरात्रोत्सव पार केला जातो. संध्याकाळी महालक्ष्मी मातेची पूजा होते, आरती होते आणि त्यानंतर गरब्याला सुरुवात होते. अशा पद्धतीने 100 वर्षांची ही परंपरा अजूनही आनंदात पार पाडली जाते. सायंकाळी महालक्ष्मी मातेची आरती करून पारंपरिक गरबा नृत्य महिला आणि पुरुष सादर करतात. लक्ष्मी मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून नवमीपर्यंत हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच येवला शहरातील बालाजी मंदिरात शारदीय ब्रह्म उत्सवाला सुरुवात झाली असून हा उत्सव अश्विनी प्रतिपदा ते एकादशीपर्यंत साजरा करण्यात येतो. उत्सव काळात श्री बालाजी मूर्तीची दररोज रात्री मोठ्या लाकडी रथातून बालाजी मित्रमंडळाचे युवक कार्यकर्ते हाताने रथ ओढून शहरातून मिरवणूक काढतात. घराघरातून नागरिक आलेल्या बालाजी रथाची पूजा करतात आणि दर्शन घेतात. प्रतिपदा ते दशमी या काळात श्री बालाजीची मूर्ती विविध वाहनांवर आरूढ केली जाते. जसे प्रतिपदेला सुदर्शन चक्र आणि शेषनाग, द्वितीयेला मोर, तृतीयेला वाघ, चतुर्थीला अंगद, सप्तमीला मारुती, अष्टमीला चंद्ररथ, नवमीला सूर्यरथ, दशमीला घोडा तर एकादशीला वाघ अशी दररोज वेगवेगळी वाहने आणि रथांची सजावट करून ही मिरवणूक काढण्यात येते. प्रतिनिधी संतोष बटा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, येवला.